नमस्कार, मी प्राची परांजपे आणि आज आपल्याबरोबर आहेत असेही एकदा व्हावेची स्टारकास्ट. आपल्याबरोबर आहेत तेजश्री प्रधान आणि उमेश कामत. आपण त्यांच्याबरोबर खेळूया नेवर हॅव आय एवर. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, शाळेत असताना खूप मस्ती केली म्हणून कधी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जावं लागलं आहे का? शाळेत असताना नेवर, पण कॉलेजला असताना आय हॅव. नेवर, कधीच नाही. शाणी मुलगी म्हणजे हिची मस्ती अजून लोकांनाही कळली नाही. अशी अशी मुलगी आहे ही, मस्ती करणार नाही असं होणार नाही. मस्ती करत असणार पण पोचली नाही कधी प्रिन्सिपलपर्यंत. खरे प्रश्न काय होता त्याच्यावर? हां, रेडी. त्याच्यात तर कधी मस्ती किंवा मारामारीमध्ये हाडं तोडून घेतली आहेत का किंवा? नेवर नेवर, एवढी नाही केली मी कधीच मस्ती, नेवर. तेजश्री नाहीच. शाळा कॉलेजमध्ये असताना पेपर कॉपी केलाय का? कॉपी म्हणजे कॉपी म्हणजे बघणं वगैरे पण चालतं ना, की चीट वगैरे? बघणंच म्हणजे विचारणं, बघणं किंवा ह्याचं काय वगैरे? ऑलवेज, नॉट ऑलवेज. हा, खूप केलंय शाळेत असताना. केलं रिकाम्या जागा भरा वगैरे असताना? हां, असं वाकून बिकून अरे ते येत नाही वगैरे सगळं केलं ते. हो, फक्त ते चीट बीट ठेवणं ते कधी नाही जमलं, आणि ते लिहून बिहून बाकावर वगैरे ठेवायचं तेवढं नाही, तेवढं डेअरिंग नाही कधी झालं. हातावर वगैरे लिहून येणं वगैरे आणि असं तेवढं नाही. पण हां हां, असं वगैरे ते नाही प्रताप केले, पण वाकून दाखवणं वगैरे लक्ष नसताना वगैरे. हां, किंवा मग पहिल्या रांगेतनं आपण शेवटच्या बेंचवर असताना तिसऱ्या रांगेतल्या पहिल्या बेंचवरच्या मुलाला साधारण दुसऱ्याचा चौथा ऑप्शन, तिसऱ्याचा दुसरा ऑप्शन, असं सगळं केलं. त्याच्यानंतर कोणाच्या टिफिनमधनं लंच चोरी केलं आहे का किंवा चोरून खाल्लं आहे का? नेवर, कधीच नाही. नाही, ॲक्च्युली चोरणं असं नाही म्हणणार. मी दोन गोष्टी सांगू शकतो. एक तर ऑलवेज आम्ही एकमेकांचेच डबे खाल्लेले आहेत, पण ते मधल्या सुट्टीतच खाल्लेले आहेत. चोरणं वगैरे झालं विथ परमिशन असतं ना रे. हां, पण एकदा सरांपासून चोरून आम्ही खात होतो वर्ग चालू असताना. ते हिलेरियस होतं, कारण सर म्हणत होते आम्ही बेंचच्या खाली जाऊन वगैरे खात होतो आणि असं वगैरे खूप, म्हणजे सरांना कळत असेल ते, पण ते इतकं कारण भूक लागली होती ते, आणि ते गपचूप खाली जाऊन तोंड टाकायचं सर वळले की असे परत झाले की अशी उमेशची शिक्षणाची भूक. करेक्ट करेक्ट. सो ते केलेलं आहे. त्याच्यानंतर आपले कझिन्स असतात किंवा सख्खे बहीण भाऊ असतात, तर त्यांच्यापासून एखादी वस्तू चोरून म्हणजे त्यांची वापरली आणि त्यांना सांगितलंच नाही आहे? नाही, असं कधीच नाही. सख्खी बहीण, माझं काहीच तिला वापरू द्यायचं नाही मी, पण तिचं सगळं वापरायचं मी. आणि मग त्या चिडतात की तू काय घेतलं? नाही, ती चिडायची म्हणजे तिचं असायचं तू तुझं काहीच देत नाहीस, तू माझं सगळं घेतेस. आणि मग मी हा मग असायचे. त्याच्यानंतर लहानपणी किंवा कधी तुम्ही रडलायत कारण की तुम्हाला हवी ती गोष्ट किंवा हवं ते गिफ्ट मिळालं नाही आहे? नाही, नेवर. ऑलवेज आई वडिलांनी दिलंय सगळं. तू की आम्ही तेवढा हट्टी नव्हतो. कदाचित रस्त्यावर बसून पायही आपटले असतील. माझ्यापेक्षा जास्तच डिमांड असायच्या माझ्या आयुष्यात की बिचारे आई बाबा कधीतरी नाही देऊ शकत आहे असं म्हणायचे. त्याच्यानंतर एखादी गोष्ट तुम्हाला पटत नाही आहे तरी सुद्धा केली आहे कारण तुमचे पॅरेंट्स ते सांगतायत म्हणून? ऑलवेज. वा 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 वा. नाही, पण मला कधीच पटलं नाही मला अभ्यास करणं, पण त्यांच्या सांगण्यामुळे करायला लागायचं. नाही, माझ्या आई वडिलांनी त्याचाही कधी फोर्स केला नाही, त्यांना माहितीच होतं की हे काही खरं नाही याच, याला सांगून काही होणार नाही, त्यामुळे आमचा अभ्यास असफल का होईना पण प्रयत्न केला. सो आय थिंक, आणि असं कधीच नाही, आई वडील समजूनच घेत होते मला फारच. घराची चावी हरवली 50 सावा केले असतील आतापर्यंत. नाही, घराची चावी कधीच नाही हरवली. ठेवलेली कधी बरोबर ऑलवेज असते, पण मी बाईकच विसरलोय असं झालेलं आहे. त्याच्यानंतर एखाद्या गंभीर प्रसंगी तुम्ही हसला आहात का? हो, कुठला कुठला तो ऐकायलाच पाहिजे. एखादा गंभीर प्रसंग
तुझं आणि माझं घर श्रीमंताचं नावाची एक मालिका करताना आमच्या सिरियलमध्ये असा एक ट्रॅक होता, माझ्या भावाची डेथ होते असा मला. आणि त्या सिच्युएशनला असे एक 8-10 कलाकार उभे असताना जेवढ्या बायका असतील ना, ॲक्शन म्हटल्यावर साधारण सगळ्या पदर किंवा ओढणी तोंडाशी घेऊन आम्ही रडत कधी नाही, आम्ही हसायचो. कारण काहीतरी विनोद चालायचे त्याच्यावर. सो ह्या ज्या गंभीर सिच्युएशन असतात त्या काम करताना आम्ही एन्जॉय करतो. एनिवे, जोक्स अपार्ट, सांगायचा मुद्दा असा की तुम्ही आम्हाला खूप मनापासून रिसीव्ह करता, पण जेव्हा आम्ही एक्स्ट्रीम गंभीर सिच्युएशन तुम्हाला टेलिव्हिजनवर किंवा आमच्या कामातनं दाखवतो ना, तेव्हा प्लीज खूप मनावर नका घेऊ. कारण आम्ही असं व्ह्यूअर्स पाहिलेत की ते खूप मनाला लावून घेतात. तर एंटरटेनमेंटला एंटरटेनमेंटसारखं ठेवा. आम्ही खूप मनापासून काम करतो, पण त्याच्या मागे आल्यानंतर आम्ही छान असतो सगळे. नाही आता हा प्रत्यक्ष खऱ्या आयुष्यात आता आठवत नाही आहे मला असं काही गंभीर प्रसंगी हसलोय वगैरे, पण नाटकात होतं. म्हणजे नाटकात माझ्यातली गंभीर सिच्युएशन असताना जर तिथे उमेश कामत असेल तर करेक्ट मी कधीच नाही सर. उमेश कामत असेल तर तो कधीच हसत नाही. कधीच नाही, मी सगळ्या गोष्टी गंभीरपणे घेतो आयुष्यात. आय एम व्हेरी सिरियस, सिरियस फॉर एव्हरीथिंग. मी आत्ता मला हे तेजश्री म्हणाली तेव्हा मला कळलं मी तिच्या सगळ्या मालिका भूमिका सगळ्या सिरियसलीच घेत होतो यार. आत्ता मला त्याच्यानंतर एकाचा मेसेज चुकून दुसऱ्याला पाठवला. माझ्या जवळच्या व्यक्तींबद्दल झालं, मी नाही केलंय असं कधीच. नेव्हर. ए ऐक ना, काय कधी कोणाचा, हा ते महत्वाचं आहे, मी पाहिलंच नव्हतं रे. हा कधी कोणाला पाठवला सगळं डिटेल सांगायला पाहिजे. तर माझं खूप वेळा असं होतं मी कोणाला मेसेज टाईप करत असतो. तरी एखादा किस्सा सांग ना, अशी काहीतरी घटना घडली, जाम प्रॉब्लेम झाले. व्हॉट्सअपवर ग्रुप्स असतात आपले, एक असा 15 जणांचा ग्रुप असतो आणि त्या ग्रुपमध्ये एक 5 दिवस गेल्यावर त्या 15 पैकी एक 8 जणांना असं लक्षात येतं की आपला एक कोर ग्रुप करूया. मग त्या एका ग्रुपचे 2 ग्रुप बनतात. मग त्यातही काही जणांना लक्षात येतं की आपण 3 जणांचा एक ग्रुप करूया, मग तो ग्रुप बनतो. आणि मी इतकी कमाल आहे आयुष्यात की 3 जणांच्या ग्रुपवर पाठवायचा मेसेज 15 15चा मेसेज 8 8चा पुन्हा 15 असं मी सतत करत असते सातत्याने. आणि पण हा मी ते कन्फेस करते आणि मी सांगते आय एम सॉरी हा तुमच्यासाठी नव्हता मेसेज, चुकून आला आहे. त्याच्यानंतर डेटवर गेले असताना रिलेटिव्हने कधी बघितलंय का? हो म्हणजे कुठे जाते असं डेटवर की जिथे कधीच कधीच रिलेटिव्ह कधी बघितलेलं नाही आहे असं कुठे जाते. मी एकदा एका डेटवर गेलो होतो आणि आय विश असं झालं असतं तर, पण नाही तेव्हा ती नव्हती माझ्या आयुष्यात. सो मी दुसऱ्या एका डेटवर गेलो होतो आणि तेव्हा मी ठरवलं होतं, आणि कधी नव्हे ते मी असं काही फार फिल्मगिरी करत नाही, पण तेव्हा कधी नव्हे ते मी कॅडबरी घेऊन गेलो होतो. आणि मी हॉटेलमध्ये गेलो, म्हटलं आता हिच्याशी गप्पा मारता मारता देऊ आपण कॅडबरी. आणि त्या मागच्या टेबलवरती रिलेटिव्ज, तर ते जे कॅडबरी अशी घेतली होती ती जी हात मी त्याच्यावरती ठेवला ते जाईपर्यंत मी दिलीच नाही. म्हटलं बरं ते आले, अरे हाय हॅलो वगैरे काय, हात मुलगी वगैरे होती. माझं असं झालं अरे यार, पण नाही त्या गेल्यानंतर मी दिलं. थँक्यू व्हेरी मच तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू थँक्यू. तुम्ही बघितलं, एक मिनिट, महत्त्वाचा प्रश्न राहिला, दोघांमध्ये अपमान जास्त कोण करतं? नेव्हर. आय हॅव. बरोबर बरोबर बरोबर, तूच पकडली, ती पकडलंय.